मी शर्वरी। सांगली लोकसभा मतदारसंघात बॅट चेंडू उडवणार, बॅटनं नेमक्या किती धावा काढलेत, का गोपी लाट चालणार, पुन्हा संजय काकाच कमळ फुलवणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। कारण सांगली जिल्हा तसा राजकारणात चांगलाच, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात राजकारणात आघाडीवर आहे। वसंतदादा पाटील, राजाराम बापू, नागनाथ अण्णा नायकवडी, आराराबा पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील, प्रकाश बापू, विष्णू अण्णा या सर्व नेते, जयंत पाटील सारखे उमदे नेते मातब्बर आजही जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावरती समीकरण बदलताना दिसत आहे। आणि अशा सांगली जिल्ह्यात 2014 मोदी लाट चांगलीच चालली व काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांना चितपट करत संजय काका खासदारकीवर विराजमान झाले। 2019 लोकसभा निवडणुकीत दादांचे नातू विशाल पाटील आपले नशीब आजमावायला स्वाभिमानीची बॅट घेऊन चेंडू उडवत धावा काढायला निघाले। काकांसमोर आले तर कप बशी घेत गोपीचंद पडळकरांनी युवा वर्गाला आपलं ग्लॅमर दाखवत गोपी लाट निर्माण केली, तर संजय पाटील यांच्यावर पुन्हा एकदा भाजपनं विश्वास दाखवत हातात पुन्हा एकदा कमळ देत शहा सभेलाही आले। दरम्यान सांगली लोकसभेचा कोण ठरणार किंग मेकर पाहूया। तासगाव कवठे मंकाळमध्ये कुणी कुणाला कौल दिलाय, आपण प्रत्येक तालुका पाहणार आहे सांगली जिल्ह्यातला। यावेळी आपण पाहणार आहोत तासगाव कवठे मंकाळमध्ये कुणी कौल दिलाय, कारण संजय पाटलांचं घरचं मैदान आहे। गतवेळी पेक्षा मतदानाचा यावेळी टक्का चांगलाच घसरलाय, तो नेमका कुणाला हा टक्का धक्का देतोय याकडं सर्व जनता लक्ष देते। आर आर पाटील व संजय काका असे दोनच तासगाव तालुक्यात गट आहेत। या ठिकाणी 70% मतदान झालेलं आहे, तर कवठे मंकाळमध्ये 68% मतदान झालेलं आहे व या ठिकाणी 4 गट आहेत, अजित घोरपडे गट, संजय पाटील गट, विजय सगरे गट आणि आर आर पाटील गट। त्यामुळं या नेमकं मतदार संघात तालुक्यात काय घडतंय हे आपण पाहणार आहोत। 1,62,120 इतकं मतदान तासगाव तालुक्यात झालं आहे, तर एकूण मतदान होतं आणि त्यापैकी 1,14,809 इतकं मतदान तासगावातून झालेलं आहे। आणि अशा सांगली जिल्ह्यात या ठिकाणी तासगाव तालुक्याच्या मतांचा फार मोठा विचार होणार आहे। एकूणच आपण पाहतोय की सगरे गटाचे व अनेक आर आर पाटलांच्या गटातील वंचितांनी बेधडक असं वंचित आघाडीला साथ दिली आहे। पाहूया पुढच्या भागात पुढचा तालुका नेमकं काय घडणार आहे 23 मेला, कोण बाजी मारणार, कोण होणार खासदार, कुठला तालुका, सांगली जिल्ह्यातले कुठला तालुका ठरणार लोकसभेच्या खासदाराचा किंग। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी गाठले थेट जिल्हाधिकाऱ्यांना। केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा महाविद्यालयात बुरखा बंदी करण्यात आली आहे। एकूणच श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात सुद्धा याच मुद्द्यावरून वाद सुरू असताना केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा महाविद्यालयात बुरखा बंदी करण्यात आली आहे, यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने 17 एप्रिलपासून या संबंधीचे पत्रक जारी केले आहे। या पत्रकानुसार संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बुरखा परिधान करण्यास बंदी घातली आहे। दरम्यान केरळमधील काही संघटनांनी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं केला तपासामध्ये आरोपीस शिक्षा।